न्याय डोंगरी बालडी येथील सेवानिवृत्त अधिकारी बाबूराव मारकण यांची सून तसेच जळगावचे माजी महापौर सदाशिव ढेकळे यांची मुलगी व डॉक्टर संदीप बाबूराव मारकण यांची पत्नी डॉक्टर सोनल संदीप मारकण यांची तहसीलदार म्हणून निवड झाल्याबद्दल बालडी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नांदगाव तालुका प्रमुख किरण देवरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दिलीपराव हाके साईनाथ भाऊ गिडगे डॉक्टर मच्छिंद्र हाके गुलाब बाबर विक्रम बाबा मारकर सुशीलाताई नाईकवाडे कैलास बाबा काजीकर चंद्रभान कदम बबनराव नाईकवाडे दत्तू नाईकवाडे दिनकर यमगर मनीषा मारकण बाबूराव मारकण विजय मारकण डॉक्टर संदीप मारकण अंकलेश सरोदे मनोहर काजीकर ज्ञानेश्वर दुकळे रामाअण्णा यमगर आनंदा मारकण विठ्ठलराव कन्नोर हरिभाऊ नाईकवाडे दादाभाऊ नाईकवाडे आदी होते। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणस्पर्श करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सत्कारमूर्ती संगीताताई नक्कीच शेतकऱ्यांसाठी दुवा बनतील। शेतकऱ्यांसाठी दुवा बनतील असे आम्ही खरतर हमी देतो आणि मामींचे येऊनच भरारी इतकी उंच जावी की आमच्या गावाला आमच्या तालुक्याला आणि जिल्ह्याला त्याचा अभिमान वाटावा। ठीक आहे, मामींचं मार्गदर्शन घेऊन आणि मामींचं एक प्रेरणा स्थान ठेवून या खेड्यातील अनेक खेड्यातील तरुण मुलं मुली योग्य मार्गदर्शनाने पुढे जातील अशी मी इच्छा व्यक्त करतो। कदाचित सगळेच गरुडाइंच उंच उठणार नाहीत, परंतु म्हणून काही चिमण्या उडायचं सोडून देत नाही। त्याप्रमाणे मामींचा प्रवास पाहून अनेक तरुणी या पदाकडे जातील, राज्य सेवाचा अभ्यास करतील आणि अनेक पदावर उच्च पदावर विभूषित होतील। तरी नमस्कार, सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर समोर बसलेले ग्रामस्थ आणि माझे जीवापर प्रेम करणारे सासरचे मंडळी यांना सर्वांना माझा नमस्कार। स्वतःचा थोडा परिचय करते। माझं नाव डॉक्टर सोनल संदीप मारकण। मी मुळचे जळगावचे, बारावी पर्यंतचं शिक्षण जळगावला झालं, त्यानंतर डॉक्टरची एज्युकेशन घेण्यासाठी मुंबईला गेले, डॉक्टर झाले, त्याच वेळेला प्रशासनात येण्याचा विचार डोकावला होता। मग विचार आला की आता आपण प्रशासकीय सेवेचा अभ्यास करूया, पण आई वडिलांच्या मनात थोडं वेगळंच होतं, त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त व्हायचं होतं, म्हणून त्यांनी लग्न केलं। त्यानंतर असं वाटलेलं की कदाचित मला आता अभ्यास करायला वेळ मिळणार नाही, परंतु सासरची मंडळी तितकीच प्रेम आणि तितकीच सपोर्टिव्ह निघाली। राजकीय वारसा मला लाभलेला आहे, आई वडील दोघेही राजकारणामध्ये आहेत, त्यांना सामाजिक कार्य करताना मी फार जवळून बघितलं आहे, त्यामुळे एक सामाजिक बांधिलकीचं बी माझ्या प्रेरलं गेलं आणि याचंच जे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी मी प्रशासकीय सेवेमध्ये आले, तर त्याचं पूर्णपणे श्रेय मी माझे सासरे बाबूराव मारकण, माझे जेठ विजय मारकण आणि माझे पती संदीप मारकण यांना नक्कीच देऊ इच्छिते। कदाच नॉर्मली असं म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु माझ्यासाठी नक्कीच मी म्हणेन की या तिघ पुरुषांचा हात होता आणि आज जे मला यश मिळालं आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे यांना माझ्या या यशाचं श्रेय देऊ इच्छिते। मी हे सांगेन की जरी आपण शिक्षण घेतलेलं असलं तरी त्याचा योग्य तो वापर आपण समाजासाठी केला पाहिजे। मी असं खूप वेळा बघितलेलं आहे की मुलींना अगदी 10वी 12वी झाली की लग्न केलं जातं, तसं न करता मुलींना शिक्षण द्यावं अशी मी कळकळीची विनंती करते। आपल्याकडे मला एक जाणवलं की मुलींना शिक्षण कमी दिलं जातं, तर यासाठी अनेक संस्था आपल्याकडे आहेत, जसं
कैलासवासी अण्णासाहेब हाके यांनी जे कोंढर गावामध्ये वृक्ष लावलं, जे रोपटं लावलंय त्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय. तसंच प्रकारचं कार्य रुद्वांना पाटील यांनी जळगाव घेतलं आणि कैलासवासी साहेबराव अण्णा नाईकवाडे यांनी बोईगाव येथे जे शिक्षण संस्था स्थापन केला त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याची संधी ही चालून आलेली आहे. आणि ती कुठेतरी जे शिक्षक वृंद आहेत त्यांनी ती योग्य प्रकारे पार पाडतील अशी मी आशा करते. आणि आपल्याकडे फक्त 10वीपर्यंतचं शिक्षण आहे आणि तिथून पुढे शिक्षणासाठी आपल्याला बाहेर गावाला मुलं मुलींना पाठवायला लागतं. कुठेतरी मुलांना शिक्षण दिलं जातं परंतु मुलींकडे थोडं दुर्लक्ष होतं. जर त्या शिक्षण संस्थांचा शिक्षकांनी विकास केला आणि त्यांनी जर इथेच 12वीपर्यंत आणि त्याही पुढचं एज्युकेशन जर ते प्रोव्हाइड करू शकले इथल्या मुलींना तर नक्कीच त्याही माझ्यासारख्या किंवा एखाद्या माझ्यापेक्षाही वरच्या पदाला पोहोचू शकतील. मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की माझ्या या पदाचा वापर मला जितका जास्तीत जास्त प्रमाणात करून घेता येईल आणि माझ्या या ग्रामस्थांसाठी करता येईल तर मी नक्कीच त्या पदाचा वापर मी आपल्या विकासासाठी करू शकेल. मी म्हणेन की पद खूप मोठं नाही आहे, समोर बसलेले हे मंडळी खूप मोठ्या मनाचे आहेत की ज्यांनी एका सुनेला मान द्यावा म्हणून हा सत्कार सोहळा आयोजित केला. आपण नक्कीच या गावाचा विकास करूयात, एक आदर्श उदाहरण देऊयात या घरातील. मी आशा करते की प्रत्येक घरातील एक तरी अधिकारी आपण इथून निर्माण करू शकलो तर नक्कीच या भूमीला आपण आपलं जे देणं आहे ते आपण देऊ शकू. फार थोडं सांगते, इथे आजचा सत्कार सोहळा आयोजित केला त्याच्यासाठी खूप खूप आभारी आहे सरपंच उपसरपंच जे ग्रामसभेचे सदस्य आहेत त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. त्याचबरोबर या समोर बसलेल्या ग्रामस्थांना देखील मी विनंती करेन की आपल्या मुलांना शिकवा आणि असंच प्रेमाचा हात पाठीशी असू द्या जेणेकरून उभारी घेण्याची संधी मला मिळेल. मी नक्की तिथे थांबणार नाही, याही पुढच्या परीक्षा देत राहील आणि त्या जे पद मला वर्ज मिळेल त्याचा देखील मी जास्तीत जास्त फायदा करून देण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच एवढं बोलून संपवते, धन्यवाद. यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच तसेच सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य विविध पदावर काम करणारे पदाधिकारी पोलीस पाटील तसेच परिसरातील ग्रामस्थ तसेच गावातील लोक व महिला मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन देवीदास मार्कंड यांनी केले. आभार अण्णा सरोदे यांनी मानले. प्रबंधवेळीसाठी हेमराज वाघ नायडोंगरी नांदगाव. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.